नाविन्याकडे झेप. अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यातील दिवे, तरंगवाडी, चांडोली आणि पेठ अशा चार निवासी शाळांमध्ये विज्ञान केंद्र उभारण्याचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाने राबवलाय. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलांच्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी करणाऱ्या या उपक्रमाची माहिती करून घेऊया. चला. नमस्ते, माझे नाव मनीषा श्रीराम साळुंके, मुख्याध्यापक अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा, शासकीय निवासी शाळा तरंगवाडी. या शाळेसाठी 3 मजली इमारत आहे. या शाळेमध्ये 80% SC अनुसूचित जातीचे, 10% ST, 5% NT, 3% SBC आणि 2% अपंग याप्रमाणे जागा आहेत. दरवर्षी रिक्त जागाप्रमाणे इथे प्रवेश दिले जातात. 6वीचा पूर्ण वर्ग रिक्त असतो. 10वीचा गेल्या वर्षी 100% निकाल लागलेला आहे. सलग 3 वर्ष 10वीचा निकाल हा 100% आहे. इथे इयत्ता 6वी ते 10वीचे प्रत्येक वर्गासाठी 40 अशाप्रमाणे एकूण 200ची क्षमता आहे. इमारतीची ही क्षमता आहे. इमारतीमध्ये एकूण 58 खोल्या आहेत. 1 मजला स्वतंत्र वर्गासाठी उपलब्ध आहे, तर निवासासाठी 1 आणि 3 असे 2 मजले उपलब्ध आहेत. 1 मजल्यावरती गृहपाल निवास आहे. मेसची सोय 1 मजल्यावर केलेली आहे. शालेय उपक्रम घेण्यासाठी स्वतंत्र स्टेजची व्यवस्था केलेली आहे. शाळेला एकूण 4.5 एकर जागा उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी मैदानासाठी भरपूर जागा उपलब्ध आहे. मैदानाचा विकास करण्याचंही सध्या काम चालू आहे. तसेच या शाळेमध्ये मुलांना वर्षातून एकदा 2 गणवेश तसेच मोफत स्टेशनरी आणि 9वी ते 10वीच्या मुलांना पुस्तके हे इत्यादी साहित्य मोफत आपण मुलांना पुरवले जाते. विद्यार्थ्यांच्या प्रयोगशीलतेला चालना देण्यासाठी आणि व्यक्ती विकास, कौशल्य विकास होण्याच्या दृष्टीनं या शाळांमध्ये अद्ययावत अशी प्रयोगशाळा निर्माण करण्यात आली. हे या शाळांचं वैशिष्ट्य जाणून घेऊया. वरिष्ठ अधिकारी माननीय सहाय्यक आयुक्त डावखर मॅडम यांच्या सहकार्यामुळे गेल्या वर्षी आम्हाला आमच्या शाळेमध्ये सायन्स सेंटर हे मिळालेलं आहे. त्यामुळे आमच्या मुलांना खूपच फायदा झालेला आहे. सायन्स सेंटर हे 3 रूममध्ये बसवलेलं आहे. या सायन्स सेंटरमुळे आमच्या विद्यार्थ्यांच्या पटावरही खूप परिणाम झालेला आहे. कारण ह्या सायन्स सेंटर आमच्या तालुक्यात म्हणजे इंदापूर तालुक्यात आपल्यासारखं सायन्स सेंटर इतर दुसऱ्या कोणत्याही शाळेमध्ये नाही आहे. इतर शाळासुद्धा हे सायन्स सेंटर पाहण्यासाठी आपल्या शाळेमध्ये येऊन भेट देऊन जात आहेत. आणि हे सायन्स सेंटर आपल्या मुलांसाठी खूपच उपयुक्त आहे. आणि ते इथे येऊन जे प्रयोग मुलांना फक्त पुस्तकात वाचले जातात, पाहिले जातात, ते इथे प्रत्यक्षात त्यांना अनुभव दिला जातो. प्रत्यक्ष प्रयोग हाताळता येतात. आणि या सायन्स सेंटरमध्ये फक्त प्रयोगच नाही तर मुलांच्या मनोरंजनासाठी काही गेम मांडलेले आहेत. त्याच्यामुळे मुलं या सायन्स सेंटरमध्ये अभ्यास करताना अजिबात कंटाळत नाहीत. माझ्या शाळेचं नाव अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा आहे. माझ्या शाळेत जेव्हापासून प्रयोगशाळा आली तेव्हापासून 10वीचे सायन्सचे प्रयोग करणं शक्य झालं. जागतिकीकरण, उदारीकरण आणि वाढत्या शैक्षणिक स्पर्धेच्या युगात सर्वसामान्य शाळेत असामान्य अशा तोडीच्या गुणवत्तापूर्वक सायन्स सेंटरची निर्मिती हे या शाळेचं मुख्य वैशिष्ट्य आहे. मान्य सहाय्यक आयुक्तांच्या सहकार्यामुळे आम्हाला निवासी शाळेमध्ये डिजिटल लायब्ररी हा उपक्रम देखील आलेला आहे. त्याचाही मुलांना खूप मोठा फायदा होत आहे. 20 कम्प्युटर आलेले आहेत. कम्प्युटरमध्ये शाळाबाह्य पुस्तकं, गोष्टीची पुस्तके, तसेच इयत्ता 6वी ते 10वीचा पाठ्यपुस्तक, सिलॅबस, अभ्यास संपूर्ण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे. आणि मुलं नवीन टेक्नॉलॉजीचा आनंद घेत आहेत. अभ्यासातील गुणवत्तेबरोबरच शारीरिक तंदुरुस्ती देखील महत्वाची असते. म्हणूनच या शाळेत स्वतंत्र जिमची व्यवस्था करून ही शाळा सर्वार्थाने परिपूर्ण करण्यात यश मिळालंय.
सहायक आयुक्त पुणे जिल्हा कार्यालयाच्या अंतर्गत आपल्या जिल्ह्यामध्ये 4 निवासी शाळा आहेत, त्यामध्ये 3 मुलांच्या आणि 1 मुलींची अशी शाळा आहे। त्यामध्ये प्रत्येक शाळेची प्रवेश क्षमता 200 आहे। या 4 निवासी शाळांमध्ये आम्ही यावर्षी 2021 सायन्स सेंटर आणि ई लायब्ररी हा उपक्रम राबवलेला आहे। सायन्स सेंटरमुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची वाढ होते आणि त्यांना स्वतः प्रयोग करण्याची वृत्ती जोपासता येते, कारण फक्त पुस्तकी ज्ञान विद्यार्थ्यांना भावी आयुष्यामध्ये उपयोगी पडणार नाही। भविष्यामध्ये जर त्यांना या जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर त्यांच्या मूलभूत संकल्पना समजून घेणं की धरणातून धरणाच्या पाण्यातून वीज कशी निर्माण होते हा साधा एखादा प्रश्न आहे, पण तो त्यांनी ते प्रयोग प्रत्यक्ष पाहिलं, प्रात्यक्षिक हाताळलं तर त्यांच्या ते चांगल्या प्रकारे लक्षात येतं आणि हा जो त्यांचा बेसिक कन्सेप्ट जो क्लिअर होईल तो त्यांना पुढील भविष्यामध्ये येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये निश्चितच उपयोगी पडेल। तसेच आम्ही जी दुसरी संकल्पना राबवलेली आहे ई लायब्ररी, ई लायब्ररीमध्ये विद्यार्थ्यांना आम्ही संगणकामध्ये विविध अभ्यासक्रम अवांतर वाचनाची पुस्तके उपलब्ध करून दिलेली आहेत आणि अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका त्यामध्ये आहेत। त्या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे विद्यार्थी स्वतःचा अभ्यास स्वतः करण्याची त्यांना एक गोडी लागते आणि स्वयं अध्ययन जी आजच्या काळाची गरज आहे ती यामधून पूर्ण होते। आपला जो विद्यार्थी वर्ग आहे हा अतिशय गरीब घरातील आहे आणि परंतु त्या विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगामध्ये कुठेही कमतरता राहू नये, त्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये वाढ व्हावी म्हणून आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे आणि त्याचा विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग होत आहे आणि विद्यार्थ्यांचा याबद्दलचा सकारात्मक प्रतिसाद पाहून आम्ही जो उपक्रम राबवला आहे त्याचं मला एक आंतरिक समाधान आहे आणि या सर्व उपक्रमांमुळे माझे विद्यार्थी भविष्यामध्ये जागतिकीकरणाच्या स्पर्धेत निश्चितच उभे राहतील आणि आपल्या शाळेचं नावलौकिक उज्ज्वल करतील। सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस मी हार्दिक शुभेच्छा देते आणि या उपक्रमामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आणि या उपक्रमाला त्यांनी संमती दिल्यामुळेच आम्ही हे पाऊल उचलू शकलो, त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो। धन्यवाद।